नमस्कार, विकीबी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. महिलांना न्याय देण्यात आघाडी सरकार अपयशी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. झाली रे बाबा एकदाची परीक्षा म्हणत टाकला सुटकेचा श्वास. 10वी परीक्षेचा शेवटचा दिवस असल्याने विद्यार्थी टेन्शन फ्री. आणि मृतावस्थेत आढळलेल्या त्या वाघाचे शिकार, आरोपी अटकेत, साहित्य जप्त. आणि आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारनं ओबीसीचे आरक्षण घालवले, आदिवासीचे बजेट कपात केले, शेतकऱ्यांचे बोनस दिले नाही, वीज बिल भरमसाठ देऊन शेतकऱ्यांचे कनेक्शन कापत आहेत, महिला सुरक्षित नाहीत. महाराष्ट्रातील तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरली आहे. भ्रष्टाचारी मंत्र्यांना जेलमध्ये पाठविल्याशिवाय भाजपा स्वस्थ बसणार नाही, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केले. गडचिरोली भाजपातर्फे आयोजित महाजन आक्रोश मोर्चा व महामेळाव्यात ते बोलत होते. सरकार तुम्हाला काय न्याय देणार आहे? त्यामुळे या अन्यायी सरकारच्या विरुद्ध जोपर्यंत हल्ला बोल आपण करत नाही, जोपर्यंत या सरकारच्या विरोधात आम्ही संघटित होत नाही, जोपर्यंत हा बुलंद आवाज मुंबईच्या मंत्रालयाला थरथर कापण्याकरता मजबूर करत नाही. विकेबी न्यूज साठी गडचिरोली मधून गणेश शिंगाडेची रिपोर्ट. 2 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या कोरोना महामारीनंतर 10वीची अखेर ऑफलाईन परीक्षा झाली. माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC भूगोल विषयाच्या पेपरने परीक्षेची सांगता झाली. परीक्षेचा शेवटचा दिवस असल्याने पालक, विद्यार्थी, शिक्षक सारेच उत्साहात दिसत होते. वर्षभराच्या मेहनतीचा 3 तासात उपयोजन झाले तरी पेपर आता बोर्डाच्या हवाली केलेले आहेत. अभ्यासाची दडपण झटकून विद्यार्थी प्रसन्न वाटले. काहींच्या मनी नवीन कॉलेजची, नव्या आकाशाची स्वप्ने होती, तर काहींना जुनी शाळा, मित्रमंडळी, शिक्षक सोडून जाण्याचं दुःखही होतं. 10वीच्या विद्यार्थ्यांचा जीवनातील एका इनिंगचा शेवट आणि नवीन इनिंगला सुरुवात होणार आहे. सारे विद्यार्थी परस्परांसोबत फोटो आणि मोबाईल नंबर घेण्यात गुंग होती. माही जाधव, अवनी बारस्कर, भ्रामणी मर्जीवे, युक्ता दमाहे, दृष्टी वासाडे आदी परीक्षार्थी विद्यार्थिनी उत्साहात व आनंदात दिसून आहे. झाली रे बाबा एकदाची परीक्षा म्हणत सुटकेचा श्वास टाकला. या प्रसंगी बरेच पालक, शिक्षक आणि विद्यार्थिनींनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यात बऱ्याच पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या भावी शैक्षणिक आयुष्यासाठी शुभेच्छा देत म्हटले की एकदाची 10वी बोर्डाची परीक्षा जरी संपली असली तरी अभ्यास आणि वाचनात खंड पाडू नका. त्याकरिता इतर साहित्याचे वाचन करा आणि आपल्या सामान्य ज्ञानात भर टाका. त्यामुळे उन्हाच्या ह्या उकड्यापासून तर बचाव होईलच, शिवाय आरोग्यही चांगले ठेवण्यास मदत होईल. परीक्षा होत होती ती याच्या अगोदर, मागच्या वर्षी परीक्षा कॅन्सल झाल्या, तर त्याचा काही तेवढा फायदा झाला नाही. आणि त्यांच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे समाजाचा किंवा शिक्षकाचा किंवा शासनाचा, आतमध्ये फार म्हणजे वाईट होता तो. परंतु यावर्षी ऑफलाईन परीक्षा झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्यांना त्यांचं खरोखर टॅलेंट किती आहे त्यांच्यामध्ये हे या ऑफलाईन परीक्षेच्या माध्यमातून दिसणार आहे. आणि 25% अभ्यासक्रम कमी झाल्यामुळे यांच्यावर जो पूर्ण 100% जो बर्डन होता तो बर्डन आपोआपच कमी झालेला आहे आणि पोरं फार खुश आहे. आणि पेपरची जी काठिण्य पातळी ती सुद्धा यावर्षी बोर्डाने थोडी त्यामध्ये लिक्विडिटीमध्ये लवचिकता दाखवली आहे, त्यामुळे पेपर त्यांना इझी वाटला आणि सहज साध्या पद्धतीनं किंवा चांगल्या पद्धतीने स्कोर चांगलं मिळवतील अशी अपेक्षा आहे. आणि बोर्डाचे धन्यवाद द्यायला पाहिजे आणि शिक्षकांनीसुद्धा बरीच मेहनत या ठिकाणी घेतली आहे, त्यांचे या ठिकाणी आभार मानायला पाहिजे. पालकांच्या नात्यानं मी त्यांना सगळ्यांचे आभार मानतो. आमचा सिलेबस कमी करण्यात आला आहे आणि आम्ही 2 वर्ष ऑनलाईन अभ्यास केला आणि ऑफलाईन आम्ही दिलं तर एक नवीनच समजलं की ऑनलाईन पण अभ्यास केला तर अभ्यास होते आणि एक नवीन आणि चांगलं वाटलं की 2 वर्षानंतर आम्ही आलो आणि ऑफलाईन एक्झाम दिलं आणि रिड्यूस झालं आणि ते चांगली गोष्ट झाली आमच्याकरिता. कारण 2 वर्ष ऑनलाईन केलं पण जे समोरासमोर जे शिकवतात त्याच्यात एक वेगळंच आनंद असते आणि एक वेगळंच अध्यापकांनी आमच्यामध्ये एक
कॉन्फिडन्स ते टाकतात आमच्यामध्ये. पण चांगलं वाटलं 2 वर्षानंतर आम्ही ऑफलाईन आलो आणि एक्झाम दिलं. मेरा स्कूल का और मेरे टीचर्स का और पेरेंट्स का दोनों सबका ही सपोर्ट मिला. और हमारे स्कूल का इसमें ज़्यादा ही सपोर्ट था क्योंकि उन्होंने हमारी ऑनलाइन स्टडी पूरी की और हमारा टाइम टू टाइम सिलेबस पूरा किया और हमारी टाइम टू टाइम प्रीलिम्स पूरी ली. आज का पेपर बहुत ही ईजी था और सभी पेपर ईजी थे. बहुत अच्छा लग रहा है कि इतने सारे पेपर जो अच्छे गए हैं और बहुत ईजी आए. रामटेकवरून VKB न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट सुषमा मर्जीवेसह आचल लबडे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या 52 वितरिकेतील पाण्यात पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळला होता. 2 वाघाच्या झुंजीत या वाघाचा मृत्यू झाला असावा असा दावा शवविच्छेदनाअंती वनविभागाने व्यक्त केला होता. परंतु या वाघाचा शिकार करून त्याला पाण्यात फेकून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी वाघाचा शिकार करणाऱ्या दोघांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. तुळशीराम दशरथ लिल्हारे व त्याचा मुलगा शशिकांत तुळशीराम लिल्हारे अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून शिकारीसाठी वापरण्यात आलेले साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले आहे. 31 मार्च 2022 रोजी भंडारा जिल्ह्यातील तुळशीराम तालुक्यामध्ये मोठेरा गावामध्ये एक वाघ जो आहे बावनथडी जो प्रकल्प आहे त्याच्या मायनरमध्ये संशयास्पदरित्या आढळलेला होता आणि प्रकरणामध्ये वनाधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्याने तो वाघाचं जे मृतदेह आहे ते बाहेर काढलं. दुसऱ्या दिवशी जे आहे वाघाचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि शवविच्छेदनामध्ये ज्या काही बाबी समोर आल्या त्यानुसार वनविभागाने पुढील तपास केला. त्या तपासामध्ये प्रकरणामध्ये गावातीलच स्थानिक 5 संशयितांना चौकशी करून त्यापैकी 2 आरोपींना जे आहे वनविभागाने अटक केलेली आहे. न्यायालयामध्ये ज्यावेळेस या लोकांना आपण सादर केलं त्यावेळेस न्यायालयाने सुद्धा सर्व बाबीची गंभीरपणे दखल घेतली आणि या लोकांना जे 5 दिवसांची वनकोठडी जी आहे ती दिलेली आहे. प्रकरणामध्ये अधिक तपास जो आहे तो वनविभागामार्फत सुरू आहे. या प्रकरणामध्ये इलेक्ट्रिक्युशन झालेलं आहे. वन्य प्राण्यांचा मृत्यू हा होतो. जो संबंधित आरोपी आहे त्याचं वय साधारणतः 60 वर्ष आहे आणि त्याचा मुलगा जो आहे तो इंजिनिअरिंग करतो. आरोपी तुळशीराम दशरथ लिल्हारे आणि त्याचा मुलगा शशिकांत तुळशीराम लिल्हारे हे दोन्ही जे आहेत ते बपेरा गावातले स्थानिक आहेत. विशेषतः याच्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी श्वान पथकाचं जे आहे आम्हाला सहकार्य केलं आणि तत्परतेने प्रकरणामध्ये जे आहे आम्हाला आरोपीपर्यंत पोहोचता आलं. सध्या प्रकरणामध्ये आरोपी जो आहे मध्ये बरेचसे वन्य प्राण्यांचे हाडं वगैरे आढळलेले. इलेक्ट्रिक्युशन झाल्यानंतर बैलबंडीचा वापर करून त्याने वाघाचा मृतदेह जो आहे तो जवळच्या 200-300 मीटर अंतरावरच्या कॅनलमध्ये नेऊन टाकलेला होता. सदरचा प्रकार हा गंभीर आहे आणि वनविभाग त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल त्या आरोपीला अशा प्रकारे प्रयत्न करणार आहे. प्रकरणी पुढील तपास जे आहे प्रकाश निष्कर्षण अधिकारी साकेत शेंडे करत आहेत. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी शेकडो बैठका घेतल्या, प्रत्यक्ष निर्माण स्थळावरचे दौरे केले आणि वेळेत भूसंपादन केले. आता प्रकल्प वेळेत पूर्णत्वास येत आहे. कोणी कितीही श्रेय घेतले तरी महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला माहीत आहे की हा प्रकल्प कोणी केला आहे असं मत आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकट केलं. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आणि माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या संकल्पनेतनं समृद्धी महामार्ग ते निर्माण झालं आणि संपूर्ण या समृद्धी महामार्गाकरता अक्षरशः शेकडो बैठका, अनेक वेळा स्पॉट व्हिजिट, वेळेत ॲक्विजिशन, संपादन, भूसंपादन आणि वेळेत कॉन्ट्रॅक्ट करून हा जो ड्रीम प्रोजेक्ट होता माननीय देवेंद्र फडणवीस सरकारचा हा प्रोजेक्ट पूर्णत्वास येतो आहे. कोणी काही क्रेडिट घेतलं तरी महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला माहीत आहे की हा प्रकल्प कोणी केला, या प्रकल्पाचं काम कोणी केलं आणि आता सत्तेमध्ये आल्यानंतर त्याचं क्रेडिट घेण्याकरता जी धावपळ सुरू आहे. जर या सरकारला या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर थोडीशी माणुसकी उरली असेल तर या प्रकल्पाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसजीच्या हस्ते केलं पाहिजे असं मला वाटतं. एकनाथ शिंदेजी आमच्या सरकारमध्ये मंत्री होते पण या संपूर्ण महामार्गाचं एकूण एक टाचणीभरही त्या ठिकाणी जे काम असेल तर ते देवेंद्र फडणवीसजींनीच हाताळलं
मंत्री म्हणून काम करावंच लागतं, मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं आहे, पण व्हिजन कुणाचं असतं? तर व्हिजन माननीय मुख्यमंत्र्याचं असतं. हे देवेंद्र फडणवीसजीचं व्हिजन होतं आणि त्यामुळं आज समृद्धी महामार्ग होतो आहे. समृद्धी महामार्ग कसा करावा हे त्यांनाच कळलं, आतापर्यंत कुणाला कळलं नाही. आणि त्यामुळं ठाकरे सरकारला माझी विनंती आहे की ठाकरे सरकारनी या महामार्गाचं भूमिपूजन उद्घाटन देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते करावं. मनही लहान आहे, मनस्थिती गेली आहे. ज्यांनी हा एवढा मोठा प्रकल्प केला, मेट्रो प्रकल्प देवेंद्रजीचा, मुंबईचे त्या ठिकाणी सर्व रस्त्याचं काम देवेंद्रजीचं, समृद्धी महामार्ग देवेंद्रजीने केलेला, या सरकारने या पद्धतीने सूळबुद्धीने वागू नये. सूळबुद्धीने वागताय आणि कलुषित भावनेने वागतायत. जर आमचं सरकार असतं तर निश्चितपणे मागच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी त्यांच्यासमोर त्यांना पुढाकार देऊन त्यांच्यासोबत राहून त्याचं उद्घाटन केलं असतं. पण या सरकारला आता देवेंद्रजी फडणवीसजींचा एवढा तिटकार आला आहे सभागृहात, त्या ठिकाणी त्यांना ज्या पद्धतीने या विधानमंडळात देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने या सरकारचा भ्रष्टाचार रस्त्यावर आणला आणि या सरकारला त्या ठिकाणी नामोहरण करून सोडलं, आता हे चिडल्याप्रमाणे वागतायत. यांच्यामध्ये या महाराष्ट्राची संस्कृती पाळायची असेल तर देवेंद्र फडणवीसजीच्याच हस्ते या महामार्गाचं उद्घाटन झालं पाहिजे असं मला वाटतं. वेळ झाली एका ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. पुन्हा स्वागत. टँकर व ट्रेलर वाहनामध्ये समोरासमोर धडक होऊन वाहनाला आग लागून दोन्ही चालक जागीच जळून मरण पावल्याची घटना 5 एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील चांदूरबिस्वा फाट्याजवळ रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी शकील रफीक तडवी, वय 34 वर्ष, यांनी फिर्याद दिली. दिनांक 5 एप्रिल 2022 रोजी वडनेर भुलजी येथे कर्तव्यावर हजर असताना मला गावातील पत्रकार दाभाडे यांनी फोन करून सांगितले, चांदूर बिस्वा फाट्याजवळ टँकर व ट्रेलरचा अपघात झाला, या दोन्ही गाड्यांना आग लागली अशी माहिती पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता मलकापूरकडून नांदुराकडे जाणारा टँकर व नांदुराकडून मलकापूरकडे जाणारा ट्रेलर हे समोरासमोर धडकले असून दोन्ही वाहनांना आग लागली. या आगीमध्ये ट्रेलरचा चालक व टँकरचा चालक दोघेही कॅबिनमध्ये पूर्णपणे जळून मरण पावले. सदर अपघात ट्रेलर व टँकरचा चालक यांनी त्यांचे ताब्यातील वाहन
भरधाव वेगाने निष्काळजीपणे व बेदरकारपणे चालवून ट्रेलर तसेच टँकरचा चालक हे स्वतःचे मरणास्व दोन्ही वाहनांचे नुकसानीस कारणीभूत झाले आहेत असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. फिर्यादीवरून दोन्ही चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. सत्यजय अन्नपूर्णा संस्था बंगलोर या ट्रस्ट मार्फत नगरपालिका विद्यार्थ्यांना पौष्टिक शालेय पोषण आहार मोहिमेचा शुभारंभ दिनांक 4 एप्रिल रोजी मूर्तिजापूर येथून करण्यात आला. राधामंगलम तिडके नगर येथे भव्य अशा कार्यक्रमात बच्चू भाऊ कडू राज्यमंत्री शालेय शिक्षण महिला व बालविकास तथा पालकमंत्री अकोला जिल्हा यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वितरण करून सदर मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आमदार भैय्यासाहेब तिडके, शिक्षण सभापती जिल्हा परिषद अकोला सम्राट डोंगर दिवे, उपसंचालक शिक्षण विभाग डॉक्टर शिवलिंग पटवे, शिक्षणाधिकारी वैशाली ठक, नॅशनल कोऑर्डिनेटर सत्यसाई ट्रस्ट बेंगलुरु संतोष अलाट, प्रशासक तथा मुख्याधिकारी विजय लोहकरे, अधीक्षक मनोज गवई, रवी राठी यांची प्रमुख उपस्थिती होती. माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांनी सत्यसाई अन्नपूर्णा ट्रस्ट यांनी सुरू केलेल्या पोषक आहाराचे मोहिमेचे कौतुक केले व उपस्थित विद्यार्थ्यांसोबत दुग्धयुक्त पोषण आहाराचे त्यांनी सेवन करून त्यांच्यासोबत संवाद साधला. पीएम स्वनिधी योजनेमध्ये महाराष्ट्रातून एकमेव नगर परिषद मूर्तिजापूरची प्राथमिक निवड झाल्याबद्दल प्रशासक तथा मुख्याधिकारी विजय लोहकरे यांचा माननीय आमदार पालकमंत्र्यांनी शॉल पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगर परिषद शाळेचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सत्यसाई ट्रस्टचे सुरेंद्र बाबू, अनिल लिंगायत, सुशांत करान, मधुसूदन साई, संतोष अग्रवाल, भोजगडिया यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक जयदीप सोनखासकर तर आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी राजेश भुगुल यांनी मानले. VKB न्यूज साठी मूर्तिजापूरवरून सुमित सोनुने. दूध घेतलं का? चांगलं का रे? आवडलं का तुम्हाला? हे एकालेच आवडलं जास्त. मंचकार उपस्थित आमचे सत्यसाई ट्रस्टचे संतोषजी, ज्यांच्यामुळं हा खास कार्यक्रम झाला, ते आमचे संतोष अग्रवाल, उपसंचालक आमचे राठीजी, ज्यांनी मला वाटतं देशामध्ये या मूर्तिजापूरचं नाव रोजगाराच्या माध्यमातून पोहोचलं, ते मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्यासाठी एकदा काळ्या वाजवा. खरं तर एक चांगलं काम एका भागामध्ये अतिशय चांगलं काम त्यांनी केलं. आमचे तिडके साहेब, सम्राटजी डोंगरदेवे, राठीजी शिक्षण अधिकारी, मला वाटतं संतोषजी अग्रवालने आमच्याकडे हा प्रस्ताव आणला आणि लगेच त्याची सुरुवात आम्ही उपसंचालक साहेबांना सांगितलं, शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलं आणि त्यांनी परवानगी दिली. जरी पालकमंत्री मी असलो तरी शासकीय परवानगी हे आखरी अधिकारी देतं. आम्ही आदेश देतो पण त्याच्यावर रेघोट्या उमट्याचं काम अधिकारी करत असतात. ते SR9 म्हणायचं ते त्यांचं काम असते. त्यांनी ही संधी सत्यसाई ट्रस्टला दिली म्हणून त्यांचे खास करून आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजे. मित्र, मध्यान्ह भोजन जसं आहे तसंच अतिशय पौष्टिक. मला वाटतं दुधासोबत हे पावडर मी सुद्धा ते खाऊन पाहिलं, म्हणजे मी पिऊन पाहिलं. ते जुन्यापरी जसा बोर मिठा आपण खायचं तशी त्याची चव आहे आणि बोर मिठापेक्षा अधिक जास्त व्हिटॅमिन त्याच्यामध्ये आहे. निश्चितच आमच्या गरीब विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. आणि ते मूर्तीच्या पूर्ण आहे तर पूर्ण अकोलाभर आपण हे सुरू करणार आणि एकदा अकोलाभर झालं का पुढच्याही जिल्ह्यात आपण याला सुरू करणार आहोत. शाळा आम्ही आता ठरवलं त्या जसं अपंगाची चळवळ आपण 10-15 वर्ष चालवली, पण त्याच्यानंतर आम्ही अनाथांची चळवळ चालवली, शेतकऱ्यांची चळवळ चालवली. आता याच्यानंतर आमच्या अकोला जिल्ह्यामध्ये किमान 7 शाळा या 7 ते 8 महिन्यात आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर नेल्याशिवाय राहणार नाही, त्या दर्जाच्या आपण करू. कारण जर स्कूल आहे तो कल आहे, स्कूल नाही आहे तो फिर कल का अंधेरा कायम आहे. स्कूल महत्वाची आहे आणि त्या शाळेसाठी आम्हाला अतिशय मजबूतीनं थोडेसं जिल्हा परिषदच्या आम्हाला अडचण येऊ शकतं. जरी शिक्षण सभापती आमचे डोंगर दिवे असले तरी त्यांच्यावर अधिक एक डोंगर आहेत, मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. राहील लोकवर्गणी राहील तशा शाळेला आपण प्राधान्य देणार आहोत. मी गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या स्वतःच्या शाळेत ज्या शाळेत मी शिकलो पार्श्वनी तालुक्यातील कन्हान येथील प्रतिष्ठित नागरिक विश्वनाथ रहाटे यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या स्मृती चिरकाळ टिकण्यासाठी रहाटे कुटुंबियांच्या वतीने पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला. स्वर्गीय सीताराम रहाटे स्मृती बहुउद्देशीय संस्था व फेमस क्लॉथ स्टोर्स कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने
तारसारोड चौक कनान येथे स्वर्गीय विश्वनाथ रहाटे स्मृती प्रित्यर्थ जनसेवेकरिता पाणपोईचा रविवार 3 एप्रिलला शुभारंभ करण्यात आला. पाणपोईचे उद्घाटन सुशीला रहाटे यांच्या हस्ते नगराध्यक्ष करुणा अष्टनकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार ग्रामोन्नती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश जाधव, मराठा सेवा संघ नागपूरचे शहराध्यक्ष प्रमोद वैद्य, सचिव पंकज निंबाळकर, डॉक्टर श्रीकृष्ण जामोदकर, शरद डोणेकर, नगर परिषद उपाध्यक्ष डॅनियल शेंडे, फेमस क्लॉथ स्टोअर संचालक व वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ता अमजद अन्सारी आदी उपस्थित होते. मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत कंजरा येथे गुढीपाडव्याच्या दिवशी आखतवाडा ते शेगाव पायदळवारी पालखी कंजरा येथील श्री जागेश्वर संस्थान येथे मुक्कामी राहते. त्या दिवशी भोजनाची व्यवस्था गावातील प्रतिष्ठित नागरिक अशोकरावजी महल्ले यांच्याकडून व्यवस्था केली जाते. तसेच दुसऱ्या दिवशी श्री संत गजानन महाराज संस्थान माळीपुरा श्री हरिभक्त परायण गुलाब महाराज काळेकर यांच्याकडून पालखीला सकाळचा नाश्ता यांच्यातर्फे करण्यात येतो. ही पालखी 37 वर्षापासून दरवर्षी आखतवाडा ते शेगाव पायदळी वारी जय बजरंग हरिपाठ मंडळ व संत गजानन महाराज संस्थान आखतवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने ही पायदळवारीमध्ये लहान मुले, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक सहभागी असतात. दिनांक 3 एप्रिलला संपूर्ण गावात सकाळी गावातील रस्त्यांची सजावट करण्यात आली होती. टाळ मृदंगांच्या आवाजाने ही पालखी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून पुढील मार्गस्थ धानुरा वैद्य येथे जेवणाची व्यवस्था वाकोडे यांच्याकडे केली आहे. कंजरा भागात भव्य मिरवणूक गावातील महिला पुरुष या भव्य मिरवणुकीत सामील होऊन गावाचा एकोपा असल्याचे निदर्शनास येत आहे. या पालखीत गावातील गजानन महाराज भक्त मंडळ, सेवाधारी विनोद महल्ले, सुरेश शेगोकार, जितेंद्र नागुलकर, ललित नागरकर, गणेश पायगन, अरुण काळेकर, संतोष काळेकर, गजानन महाराज सेवाधारी उपस्थित होते. VKB न्यूजसाठी मूर्तिजापूरमधून सुमित सोनोनीची रिपोर्ट. महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या 101व्या जयंती उत्सव पर्वावर परमात्मा एक आनंदधाम रामटेकच्या सौजन्याने आनंदधाम येथे 3 एप्रिल रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे भव्य आयोजन प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या प्रसंगी खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डीसह मान्यवर उपस्थित होते. परमात्मा एक आनंदधामचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत लक्ष्मण मेहर यांनी दिलेल्या माहितीनुसार अन्नदान, पाणीदान, वस्त्रदान, धनदान, नाणदान, सोनदान, रक्तदान, कन्यादान ह्या सामूहिक सोहळ्यातील कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. आज VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.